नमस्कार मी दीपाली आणि आज मी आली आहे ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेटवर निमित्त खास आहे कारण तुम्हाला अप्पूचा लुक थोडा चेंज झालेला दिसणार आहे सध्या कानेटकरांच्या घरात ती सून म्हणून वे एक वेगळ्या ओरामध्ये आहे यानिमित्त त्या दोघांशी आपण गप्पा मारणार आहोत अर्थात शशांक आणि अप्पूशी दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये पुन्हा एकदा आणि तर खूप दिवसांनी भेटतोय आपण आणि तुमचे लाडके प्रेक्षकही वाढ बघत आहेत सो सगळ्यात आधी अप्पूला विचारेन लुक चेंज झाला आणि खूप छान दिसते थँक्यू थँक्यू सो मच नेमकं चेंज होणार आहे खरं खरं सांग म्हणजे फक्त ड्रेस आहे का बाकी सगळा लुकच चेंज होणार जे तू बघतेस ते जे त्यांना दिसतंय ते एव्हरीथिंग इज चेंज मंगळसूत्र इज ऑल्सो आता तू पंजाबी ड्रेसमध्ये जशी प्रॉपर दिसणार आहेस की पहिले आपले छोटे शॉर्ट्स आणि त्याच्यामध्ये तू पुन्हा दिसणार आहेस का काय नेमका चेंज बघू आता कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा तुम्हाला अप्पूचा हा लुक जास्त आवडतोय का आधीचा आवडतो होता त्याप्रमाणे आपण कॉल घेऊया बरं शशांकला विचारेन कारण शशांक सध्या कानेटकर कुटुंबाच्या घरी ती सून म्हणून जी काही एक वेगळा औरा आहे तिचा अप्पूचा तो प्रेक्षकांना आवडायला लागलाय तर शशांकही थोडा त्यालाही ते वाटतय कुठेतरी की आता ही प्रॉपर कानेटकरांची सून शोभते सो आहे परफेक्ट झाला कानेटकरांची सून आणि तिला आदर्श सून व्हायचं आहे आदर्श सून आणि आदर्श सून मग काय काय कोण आदर्श सून आहेत कानिटकरांच्या त्या कसं करतात काय करतात त्यांचं सगळ्यांचं अनुकरण करण्याची तिची इच्छा होते आणि त्या अनुषंगानं तिला ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या त्या गोष्टी ती करते आता त्यावर शशांकचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला काही दिवसात कळेलच मला कळाल्यानंतर तुम्हाला सांगतो <laughs> आरतीताईचा जो ट्रॅक होता तो प्रचंड कॉमेडी होता आणि मजा आली लोकांना मग ते नंतर दागिन्यांचा जो काही सीन झाला त्याच्यात अप्पू इतकी छान पद्धतीने समजवताना दिसली आहे सो हा सगळा ट्रॅक तुम्ही दोघांनी किती एन्जॉय केला कारण आरतीताई तेवढीच जॉली आहे म्हणजे जेवढी ऑन स्क्रीन छान दिसते तेवढी ऑफस्क्रीनही छान दिसते सो कसे एन्जॉय केले ते सीन खूप खूपच एन्जॉय केले आणि आय मस्ट टेल यू खरं तर आरतीताई सेटवर ऑनस्क्रीन ती खूप तिचं कॅरेक्टर प्रादर्तीने आतापर्यंत केलेले कॅरेक्टर्स किंवा अप आरतीताईची ओळख जी आहे एक विनोदी कलाकार म्हणून ती जी एनर्जी तिची स्क्रीनवर असते ती एनर्जी तिची ऑफस्क्रीन नसते ती ऑफस्क्रीन ती खूप ती सतत सीनचा विचार करत असते किंवा सतत तिच्या हातात स्क्रिप्ट असते सतत ती सीन वाचत असते आणि त्या मनाने आरती ताई ऑफस्क्रीन शांत तशी नाही माझा अनुभव थोडा वेगळा आहे माझा अनुभव थोडा वेगळा आहे uh, माझ्याबरोबर ती हा माझ्यासोबत ती असताना असेच फालतू जोक्स करणं वगैरे त्यात आमचं कुठेतरी जुळून आलं होतं ती मी स्वप्नील इवन तो आपला से से एक थे थे का। ने, ने, हो ते काय होत नाही मुलींच्या रूम मध्ये असताना स्क्रिप्ट वगैरे पण ते सोडून ती जेव्हा बाहेर येते तेव्हा मला ती वेगळी आरती ताई दिसली आणि आणि आमचं काय म्हणूया सेन्स ऑफ ह्युमर बऱ्यापैकी सेम असल्यामुळे आम्ही एका गोष्टीला एकाच पद्धतीने रिॲक्ट होणं वगैरे आता ते हा प्रश्न तिला पण विचारा काहीतरी दोन मार्क देईल ती त्यावर तर ती सेटवर पण जेव्हा कट होता किंवा रिहर्सल व्हायच्या त्यात आ, मी स्वप्नील जी काय नेहमी फालतूगिरी करते त्यात पण ती हिरिरीनं भाग घेत होती ती झालं त्याच्यानंतर तिच्यासोबत दोघं असलेले आपला तो छोटू आणि विनू या दोघांनी पण मजा आणली फार कमी दिवस होते खरं तर ते आमच्यासोबत पण तरी ज्या पद्धतीने जेल झाले ना ते हा खूप रिफ्रेशिंग ट्रॅक होता या रिफ्रेशिंग ट्रॅक सोबत लोक आणखीन एका कॅरेक्टरला मिस करत आहेत ती म्हणजे ने नेत्रा ती सध्या आहे कुठे म्हणजे अचानक जो काही जे काही नेत्राशी साईड लाईन आम्हाला दिसते कोणी कुठे पाठवलंय तिला कोणाचा प्लॅन ने येतो नेमकं काय का। सध्या <laughs> Yeah. विचारलं पाहिजे yeah. <laughs> ते मी तर काही सांगू शकत नाही माझ्याशी एरवी काही बोलत नाही त्याच्या शशांक सरांची फारच गुलुगुलू चालू बदली केली आहे मी त्यामुळे हल्ली ती तिकडे असते पण काय नेत्रा कधी कशी कुठून येईल ना काय सांगता येत नाही त्यामुळे आपण असं oh. फार oh. सोडल्यास कोणालाच माहित नसेल नेत्रा काय करणार आहे आमचा पण विश्वास नाही आणि hmm. ती येणार नाही यावर पण आमचा विश्वास नाही त्यामुळे माहित नाही आता काय मला असं कळलंय की एक असा पण ट्रॅक आहे ज्याच्यात लहान मुलासोबत एक छान तुझी अप्पूची छान मैत्री होते गट्टी जमते आणि बऱ्याच गोष्टी छान एक बॉन्ड होतो तुमचा सो तो ट्रॅक काय आणि तो लहान मुलगा कोण आहे काय कशाशी काय संबंध आहे अजून फायनल झालेला नाहीये कुठून कळत बसलेली असते ना बाहेर बसले तुमच्या सेट वरच्या सगळे येऊन मला सांगतात ना या गोष्टी कोणी तुम्ही पण सांगत नाही आम्हालाच माहित नसतं पण नाही अजून खरंच कास्टिंग झालेलं नाही आहे ते सगळं पाईपलाईनमध्ये आहे इन प्रोसेस आहे अजून तो ट्रॅक म्हणजे शूटिंगसुद्धा सुरू झालेलं नाही आहे मी त्यांच्या ऑडिशन्स मी शूट केल्या आहेत म्हणजे माझ्याबरोबर शूट झाले आहेत हां म्हणजे त्यांना ती आमची केमिस्ट्री ही बघायला मिळेल आणि सगळंच म्हणजे सो so, ती लहान मुलं जी, जी, जी काय ती स्मार्ट आहेत आजकाल जी लहान मुलं म्हणजे त्यांना टेक्निकल गोष्टी कळतात आणि वर्षांचा होता म्हणजे साधारणतः काय एज असेल आणि तुम्हाला वाटतं ती शार्प आहेत आणि असे किती एज माझ्या मते पाच ते सात ते सात मग तो सीन आणि ते सगळं व्हायचंय अजून अजून तसं काही डिसाइड सगळंच हो अजून शूट व्हायचंय त्यामुळे आणि डेली सोप आहे त्यामुळे ते कसं तो ट्रॅक ते कॅरेक्टर एक पहिल्या दिवशी त्या व्यक्तीबरोबर शूट केल्यानंतर कळतं एक साधारण रायटर्सना सुद्धा किंवा मेकर्सना सुद्धा की आपण कसं खेळू शकतो ह्या ट्रॅकमध्ये आपण त्या कॅरेक्टरबरोबर कसं खेळू शकतो त्याच्यामुळे जेव्हा ती सुरुवात होईल शूटला तेव्हा त्याचं ते पुढे कसं कसं काय काय का प्रोग्रेस होणार आहे ते कळेल त्यामुळे या yeah, बट आय एम एक्सायटेड <laughs> पण मी शशांकला विचारेन अप्पुने आदर्श सून बनावं ह्याच्यासाठी तिने आणखीन काय मेहनत घेण्याची गरज आहे असं तुला वाटतं आदर्श हा शब्द खरं तर असा व्यक्तिपरत्वे चेंज होणार आहे तो काय असं आदर्शाचे काही नियम नाही आहेत खरं तर आपल्याला जी एखादी गोष्ट आदर्श वाटते ती सगळ्यांनाच वाटेल अशातला काही भाग नाही आहे पण जे काही विघातक गोष्टी नसतील ज्या सगळ्यांसाठी चांगल्या असतील त्या आपण असं सिरियलसाठी आदर्श म्हणून चालूया आणि कानेटकरांकडे आदर्श बायकांची मोठी परंपरा आहे खरं तर त्यामुळे ती ह्या प्रत्येकीतला एक एक गुण जरी घेतला आणि स्वतःतले काही गुण आणि असं त्याच्यात ती आदर्श सून होऊच शकेल <laughs> म्हणजे कानेटकरांच्या सगळ्याच बायकांना उत्तम स्वयंपाक बनवता येतो उत्तम जेवण बनवता येतं आणि त्या बाबतीत अप्पुने आधी जे काही पदार्थ बनवलेले ते सगळ्यांनी पाहिलेले आहेत तर फर्स्ट प्रायोरिटी आपण त्याला द्यायची का हो 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 म्हणजे बाकीच्या शब्द प्रत्येकासाठी इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन हे त्याने आताच सांगितलंय म्हणजे आमच्या ज्या सुना आहेत त्या असं किचन मधनं ज्या आविर्भावात येतात चला चला स्वयंपाक रेडी आहे आपलं वाटतं काय केलं असेल यार यांनी हा तर ते तेवढं जरी तिनं तो कॉन्फिडन्स महत्वाचा काय हा लोक काय चाखायला येणार नाही पण तो कॉन्फिडन्स महत्वाचा आहे त्यामुळे हा गुण तू हिच्याकडनं घ्यावास आपली अपर्णा अपर्णा आहे ती किचन मध्ये सतत आहे चला मी डबे केले तुमचे वगैरे कोण का खमंग असं काहीतरी असेल रिकामे डबे वगैरे कधी कधी असो पार ना आपण ह्याच्यात नको जायला तर अपर्णाकडनं हा गुण घेऊ शकते प्राची डबा आणून देते फक्त प्राची वेगळा काय का। <laughs> कर हा दादा डबे असं प्रत्येकाकडनं काहीतरी का गुण घ्यावा आणि आदर्श सून बनावी अशी आहे तुम्हाला काय वाटतंय की अप्पुने आदर्श सून बनण्यासाठी काय करायला पाहिजे ते मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगायचंच आहे पण आता ह्याच्या पुढचा ट्रॅक काय आहे आणि मला बरेच ट्रॅक कळलेत म्हणजे आता मी मग नाही आमची सिरियल असं कळलंय जे मी असं माझ्या कानावर पडलं म्हणजे इथे मी काय ऐकायला गेली नाही पण माझ्या कानावर पडलं की असं काहीतरी एक ब्रेसलेट येत आहे की ज्या ब्रेसलेटवर असा असं शशांक अप्पूचा एक जो हॅशटॅग आहे जो खूप फेमस झाला होता शप्पू तसं काहीतरी येत आहे असं कळलंय खरंय का ते मला पण हिच्याकडनं कळलं खर तर मगाशी बोलत बोलत पण असं मी माझ्या ऐकिवात नाही आजच मला कळलंय सोर्सेस चांगले आहेत तुझ्या माईक दिलेला बाबा आम्हाला जास्त कळलं तर तुझी नोकरी बट <laughs> नाही okay, cool, असं बरेच इंटरेस्टिंग टॅग आता पुढे मालिकेत येणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत बरं तिकडे चेतनच्या पायाला काहीतरी झालंय जरा oh, काय झालंय ते कळेल कर... दुखापत दुखापत बाकी काही नाही अशीच अशी चप्पल मीच काढतो काय नाही नेमकं काय झालं ते आ, 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 अरे आठवत नाही हा तर काय नाही आमच्याकडे तसं मी पायऱ्यांवरून पडतो आणि ज्या गोष्टी माझ्या पडण्यामुळे हे लग्न सगळं पोस्टपोन होतं त्या सगळ्या गोष्टी ह्या पायामुळे होतात तर हाच तो पाय याचं बँडेज मी सकाळी आल्याला स्वतः करतो रात्री जाताना आहे ना देऊन जातो कुल cool, सो so, मजा आहे आणि पुढचा ट्रॅक आम्हाला बघायचा आहे नवनवीन इंटरेस्टिंग ट्रॅक आहेत प्लस घेतलंय मला काही कळतच नाही लोकांना सिरियल सिरियलचा कंटेंट आहे <laughs> तो स्टार प्रॉवर तुम्हाला बघायला मिळणार असेल त्यामुळे मला बिहाइंड द सीन बऱ्याच गोष्टी कळल्या ज्या तुम्हालाही माहिती नव्हत्या हा माझा मुद्दा आहे की इंटरव्ह्यू घेताना कसं की काही गोष्टी मला माहित नाही आहेत किंवा ऑडियन्सला माहित नाहीये तर मग अशा गोष्टी आपण विचारतो काही प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि ही म्हणजे की हिला उत्तर माहिती आहेत आता हे आहे प्रश्न कसा कन्स्ट्रक्ट करू ह्या उत्तरावरती प्रश्न काय असेल बाबा नक्की की मी जो त्यांना विचार आ... पुढे ती एक तुम्हाला <laughs> पुढे oh. शकते ती हो हो फार म्हणजे खेचायला लागले मी आता इंटरव्ह्यू संपवत आहे माझा सो येस फक्त जाता जाता एक अप्पू की तुझा लुक आता प्रेक्षकांना हा आवडेल अशी आशा करूया तर तू ह्याच लुक मध्ये तुला स्वतःला ज्ञानदा म्हणून राहायला आवडेल की तुला आधीचे लुक जास्त आवडत होते मला हा लुक जास्त आवडला आहे ऑनेस्टली स्पीकिंग कारण कम्फर्टेबल आहे ड्रेसेसमध्ये म्हणजे एव्हरी गर्ल ऑर एव्हरी वुमन कॅन रिलेट थोडं असं थोडं ॲस बेच लडकी जैसा हे करायला लागतं त्यामुळे हे कसं छान कम्फर्टेबल आहे पण या माझ्यासाठी पण काहीतरी वेगळं आणि छान आहे हे रिफ्रेशिंग आहे ऑफकोर्स पण आता सी ना त्यामुळे ती काय करेल आणि ह्याच्यामध्ये ज्ञानदाच काही नाही हो ज्ञानदाला हे आवडत आहे सी गोष्ट ठीक आहे पण अप्पूच काय करणार ना उत्तर द्या असं विनंती करणार आहे मी त्यांना चेंज काहीतरी हो <laughs> <laughs> <वोर चेंज। laughs> तुला ह्याच्यापेक्षा काय कम्फर्टेव नाही ह्यात मला मी, मी टी शर्ट जीन्स मध्ये तसा दिवसभर कम्फर्टेबल असतो पण मला हे कुर्ते आणि त्यात आमच्याकडे ना ते मोठे मोठे कुर्ते येतात काही सणांना वगैरे मला ना ते कपडे नाही आवडत वैयक्तिक मला मग इकडे कुर्ते पण कमी मला कुर्ता म्हटलं की नाही आवडत मोठे बट ते यांचं म्हणणं आहे की नाही स्क्रीनवर चांगलं दिसतं ते असो असो मी काय पर्सनल बोलत बसलोय कुठल्या हे मांडत बसलोय असो नाही बट ती म्हणाली तसं म्हणजे सगळे प्रश्न विचारून तिचं एक स्टेटमेंट होतं ना की खूप छान छान ट्रॅक्स येणार आहेत प्रश्नचिन्ह नव्हतं ते तिला माहिती आहे काय काय ट्रॅक्स आहेत त्याच्यामुळे आम्हीच खरं तर आता या पु याच्या पुढचा इंटरव्ह्यू आम्ही हिचा घेतलेला असेल <laughs> की ए काय होणार आहे सांग ना गो आमचे प्रोड्युसर तर आम्हाला काही सांगत नाही आहेत काय घडणार आहे सांग ना वगैरे असं आम्ही करणार आहे बट ती जसं म्हणाली तसं खूप इंटरेस्टिंग ट्रॅक्स आहेत खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स याच्या आधी येऊन गेलेत तसेच इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स येणार आहेत त्याच्यातलं एक कॅरेक्टर तर तिने तुम्हाला सांगितलंच आहे एक छोटा असा छान क्यूट पाहुणा येणार आहे पाच ते सात वर्षांचं ज्याच्याशी अप्पूची मैत्री इंटरव्ह्यू झाला पण असेल त्या बाळाबरोबर वेगळा कास्टिंग झालं नाही आहे कारण मला ऍक्च्युअली माहित नाही आहे काय कास्टिंग आहे हे विचारून झालं पर्टिक्युलर व्यक्तींना की तो असा म्हणजे जो बालकलाकार आहे तो असा वेलनोन आधी कुठल्या सिरियलमध्ये मध्ये दिसलेला आहे का कसा आहे पण नाही हे कोणीतरी नवीन आहे त्याची वाट बघूया आपण थोडंसं काहीतरी राखून ठेवूया ना हे आम्हाला तुला सांगायचं आहे थोडंसं सा राखून ठेवूया ना पण खरंच खूप छान ट्रॅक्स आहेत इथून पुढे आणि जे ऑडियन्सला हवं हो होतं जे शशांक कपूरवाच्या फॅन पेजेसना हवं हो होतं जे शप्पू फॅन्सना हवं हो होतं ते फायनली ठिपक्यांची रांगोळी ह्या मालिकेत घडलंय आता हे मंगळसूत्र निघणार नाही आहे त्यामुळे काही काळजी करू नका <laughs> मंगळसूत्र काढलं नव्हतंच पण तरी ये ये धनी है ये थे और ये सिरियल मध्ये दुसरं लग्न बहुतेक नाही का होत ना तर चंदू बरोबरच खोटं खोट पण मी केलंच ना तयार तर चंदू ट्रॅक आला होता तो पण मस्त झाला तुम्ही नक्की तो बघितला असेलच आणि पुन्हा जाऊन बघा वाटलं तर हॉटस्टार वर मस्त मला कारण खूप मेसेजेस आलेही असे की आता म्हणजे नाही ना तू जाणार आहेस घरी तुझ्या वगैरे mm. तर नाही असं नाही आहे जो था वो ये फायनल शादी हुई है mm. त्याच्यानंतरची जी स्टोरी आहे आता कारण आम्हालाही आधी प्रश्न पडलेला किंवा आम्हीही एकमेकांमध्ये चर्चा करायचो किंवा आम्ही विचारायचो आमच्या क्रिएटिव्ह टीमना की काय आता लग्नानंतर वगैरे सो जसं हिला कळलं आहे, आ, पन, आहे, थ, आहे ना तसं मलाही काही काही गोष्टी कळल्या आहेत सो त्या खूपच इंटरेस्टिंग आहेत फनी सगळ्याच गोष्टी फनी नाही आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट पण खूप क्यूट आहेत खूप छान आहेत आणि आत्ता जे रिअलाईज झालं आहे शशांक आणि अपूर्वाला त्यांचं प्रेम किंवा काय म्हणू ॲक्च्युली ती एक ते ती एक गुलाबी फेस त्यांची आत्ताच आली आहे खरं तर त्याच्यामुळे ती ग्रॅज्युअली कुठपर्यंत घेऊन जाणार आहे स्टोरीला आणि त्याची काय मदत होणार आहे काय काय कॉन्ट्रीब्युशन होणार आहे आणि हे झालं शशांक आणि अपूर्वाचं बट खूप कॅरेक्टर्स आहेत सिरियलमध्ये प्राची आहे अभय आहे सुमी आहे निखिल आहे खूप लोक आहेत सो mm. so, uh, uh, सगळ्यांचंच काही ना काही uh, ट्रॅक्स येणार आहेत निखिलही परत आलाच आहे यू mm. so, गायज नो सो प्लीज बघत राहा ठिपक्यांची रांगोळी सोमवार <coughs> ते शनिवार रात्री दहा वाजता स्टार प्रवाहावर आधी तुमची काय कोवर्कर कलीग तिचं फक्त मला माहित नाही नेत्राचं ना नेत्रा नेत्राला मी ने हार्बर ने वरून सेंट्रलला आणण्याचा प्रयत्न करणार माहिती हार्बर कारण काय होत तर ती आली ना की आ, लास्ट टाइम पण तेच झालं होतं की ती आली तेव्हा तिचा पहिला सीन ह्याच्याच बरोबर झाला इन्स्टिट्यूट मध्ये मा म्हणजे आम्ही सेम डे तिच्या बरोबर शूट केलं इथे बहीण थी, पर... असल्यामुळे सांगतात नाही यावेळेस कदाचित घरी तो पहिला सीन होऊ शकतो त्यामुळे हिला आधी कळू शकतो इतकी रमली आहे ना की मी वर्तकांकडे जाणार नाहीये फारशी त्याच्यामुळे वर्तकच आमच्याकडे येतात आता बरेचदा आम्ही जाणार कमी बारंबार इंस्टावरतीला तरी चालतील बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही या व्हिडिओ खाली मला कमेंट करून सांगायच्या आहेत मी विचारलेल्या गोष्टी पण करेक्ट आहेत या मला माहिती आहेत त्याही आता तुम्हाला थोड्या दिवसांनी येतील समोर सो आणि अप्पूचा लुक पण नवा आहे तो तुम्हाला कसा वाटतोय आणि पुढचा ट्रॅक जो मी तुम्हाला एक थोडीशी हिंट दिली आहे ती कशी वाटते हे देखील मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगायचं आणि थँक्यू सो मच तुम्ही माझी थोडीशी खेचली आहे आणि थोडीशी मध्ये काही काही गोष्टी शेअर केली विक्टिम कार्ड नाही <coughs> नाही पण थँक्यू सो मच थँक्यू सो मच असेच आमचे सिरियल बघत राहा ठिपक्यांची रांगोळी